स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक पद भरतीतील अजून एका विभागाविषयी महत्वाची माहिती बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर यामध्ये आपण पुणे विभागाविषयी बोलणार आहोत. पुणे विभागाचं जर म्हटलं तर लेखी परीक्षा झाल्यानंतर धाव चाचणी देखील झाली आणि लेखी प्लस धाव चाचणी एकत्रित जी पण गुण यादी आहे ती देखील प्रसिद्ध झाली आहे, जी की आपण बघू शकता. ही यादी येऊन आता 8-10 दिवस झाले, परंतु अंतिम निकाल अजून लागलेला नाहीये. तर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की नक्की अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कधीपर्यंत येऊ शकते, तर याविषयी चर्चा करा. तर त्यासाठी आपण आज ऑफिसला देखील कॉल केला. पुणे विभागाचं जे पण वन विभागाचं ऑफिस आहे तिथे देखील आपला कॉल झालेला आहे. नागपूरच्या ऑफिसला देखील आपला कॉल झालेला आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देणार आहे की आपला निकाल कधीपर्यंत लागू शकतो, अंतिम निवड यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते, प्रतीक्षा यादी कधीपर्यंत येऊ शकते. त्या अगोदर बघा, छोटस जर तुम्हाला माहिती सांगायचं म्हटलं तर पुणेचा 154 टॉपर आहे, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. इथं लेखी परीक्षेला मार्क आणि इथं धाव चाचणीला किती मार्क आहे त्याविषयी इथं तुम्ही माहिती बघू शकता आणि इतर विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. इथं 154 नव्हे, इथं आपल्याला खाली वरती झालेलं आहे. इथं 164 पण इथं हाईस्ट दिसत आहे. म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली मार्कानुसार इथे लिस्ट नाहीये, खालवर आपल्याला नावं दिसत आहे. कोणालाही किती मार्क असतील त्याचं वरती खाली नाव झालेलं आहे. म्हणजे मार्कानुसार ही लिस्ट नाहीये, डायरेक्टली अशाच प्रकारची डायरेक्टली विद्यार्थ्यांच्या नावाप्रमाणे इथे लिस्ट लावलेली दिसत आहे. काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी इथे चांगले मार्क मिळालेले आहेत, परंतु महत्वाचं काय प्रश्न विद्यार्थ्यांचा की आमचा जो अंतिम निकाल आहे तो केव्हापर्यंत जाहीर होऊ शकतो, ठीक आहे. तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. आजच आपलं दोन ऑफिस सोबत बोलणं झालेलं आहे. नक्की त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपला पुणे विभागाचा जो अंतिम निकाल आहे केव्हापर्यंत लागू शकतो त्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आता सर्व कामकाज इथं उरकलेलं आहे. जी पण लिस्ट आहे, ठीक आहे, प्रत्येक विभागानुसार, आता जसं की आपण पुणे विभागाचं बोलत आहोत, यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार, जागेनुसार त्यांची लिस्ट बनवायचं काम चालू आहे, ठीक आहे. जवळपास आता निम्न काम इथं उरकत आलेलं आहे आणि येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला निकाल लागलेला बघण्यासाठी भेटेल, अशा प्रकारची आपल्याला माहिती इथं भेटलेली. त्यांनी अॅक्युरेट डेट सांगितली नाही की कधी लागेल, परंतु येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुमचा निकाल जाहीर होईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता जेव्हा पण निकाल लागेल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम अपडेट दिलं जाईल. नाही तर जर तुम्ही टेलिग्रामला, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल तर तिथे ते सर्वप्रथम तुम्हाला अपडेट भेटून जाईल. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. दोन्ही ऑफिस कडून आपल्याला हेच ऐकायला भेटलेलं आहे की आमचं कामकाज आता चालू आहे, थोडस काम बाकी आहे. जसं ते काम पूर्ण होईल तसं तुम्हाला निकाल इथं जाहीर केलेला बघण्यासाठी भेटेल. मी पुन्हा विचारलं 2 ते 4 दिवस लागू शकतात की ते बोलले 2 ते 4 दिवसांमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. जसं काम होईल तसं लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आपण त्या टॉपिक वरती सुद्धा चर्चा करणारच आहोत. तर अशा प्रकारचं हे पुणे विभागाचं वनरक्षक या पदाविषयी महत्वाचं अपडेट होतं. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी पुणे विभागामध्ये अर्ज केला असेल तर जास्तीत जास्त त्या या व्हिडिओची लिंक त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ठीक आहे. बाकी तुमचे अजून कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओ त्या टॉपिक वरती बनवण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे महत्वाचं अपडेट होतं, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिथे लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.